गेल्या 5 वर्षापासून एचपी लाईव्हच्या माध्यमातून जनतेच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. आजही सतपाळासारख्या आश्रमाला आम्ही सर्वाधिक पसंती दिली. वसईत वादळ आलं, अनेकांचं नुकसान झालं, परंतु सर्वाधिक नुकसान याच सतपाळाच्या आश्रमाचं झालं होतं. आम्ही एचपी लाईव्हने हे वृत्त दाखवलं आणि हे वृत्ताला लोकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आणि हे वृत्त थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टेबलपर्यंत गेलं, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टेबलपर्यंत गेलं. त्यांनी हे वृत्त पाहिलं. मात्र हे वृत्त पाहिल्यानंतर हे आम्हाला कुठेतरी वाटलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसे एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. निवडणुका आल्या की दोघंही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. मात्र आज आपल्या शिक्षिकेसाठी, ज्याने आपल्याला शिक्षणाचे धडे दिले, त्या शिक्षिकेसाठी दोघं भाऊ आज एकत्र आलेले आहेत हे पाहून आम्हालाही कुठेतरी आनंद आहे. आपल्या शिक्षिकेला दोन्ही नेत्यांनी आपल्या सांगितलेलं आहे की या आश्रमासाठी आम्ही काही कमी पडून देणार नाही. केवळ आमच्या शिक्षिकाच नाही तर यांच्यासोबत जे कोणी 28-29 जण राहतात त्या देखील आमच्या शिक्षिकांसारख्याच आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ह्या आश्रमाला काही कमी पडून देणार नाही. हा आश्रम पूर्ण झाला आम्हाला श्रेय घ्यायचं नाही, परंतु आमच्या माध्यमातून ह्या 29 आजी आजोबांना जर कुठेतरी छप्पर मिळत असेल, कदाचित या आश्रमात याच्यानंतर येणाऱ्यांचा ओघ वाढूही शकतो. परंतु ह्या दोन नेत्यांचं पाठबळ, दोन नेत्यांचा हात असल्यानंतर ह्या आश्रमाला काहीही भविष्यात कमी पडणार नाही. आणखीन 1-1.5 महिन्याने जरी आश्रमाला आपण भेट दिली तर कदाचित या आश्रमाचा कायापालट झालेला असेल. आज संध्याकाळी यांचं स्थलांतर होणार आहे. नुकताच या सर्व आजी आजोबांची अँटीजेन टेस्ट झालेली आहे. लवकरच त्याचं लसीकरण देखील होणार आहे. त्यामुळे एचपी लाईव्हच्या माध्यमातून या आजी आजोबांची कुठेतरी आम्ही सेवा केलेली आहे. आम्ही पुन्हा एकदा सांगतोय की आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. आपल्यालाही अशा काही समस्या असतील तर ताबडतोब एचपी लाईव्हला संपर्क करा. तुमच्यासाठी आम्ही सदैव 24 तास तत्पर आहोत. एचपी लाईव्हसाठी हनी पटेल, प्रवत, प्रवीण नलावडे, वसई.